सबस्क्राइब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता. घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, युनिव्हर्सल अॅग्रो मीडिया ह्या आपल्या चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा जो विषय आहे आपला, अॅग्रिकल्चर ऍप कोणती कोणती आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. बऱ्याच लोकांना अॅग्रिकल्चर ऍपविषयी माहिती असेल, त्याने डाऊनलोड केलेले असेल, इन्स्टॉल केले असतील, परंतु ज्या शेतकऱ्यांना कसं सर्च करायचं हे माहित नाही, त्याविषयी माहिती देणं गरजेचं आहे. ज्यांना माहिती असेल तर त्यांनी खूपच प्रगती केलेली आहे असं मानायला काही हरकत नाही, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांनी ऍप्स वापरायची कशी तर त्याच्याविषयी जे माहिती नाही, तर त्याविषयी जाणून घेण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. भरपूर जे ऍप्स आहेत तर त्याची माहिती आपण घेणार आहोत, आणि कोणत्या ऍपमध्ये काय माहिती असते, त्याचं रेटिंग कसं असतं, किंवा त्याचं डाउनलोड किती लोकांनी केलेलं आहे, तर त्याची पूर्ण तसे डिस्प्लेवर माहिती देणार आहे. बऱ्याचशा ऍपमध्ये सर्च केल्यानंतर मला असं जाणवलं की हवामान, तापमान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, बीज प्रक्रिया, काढणी, प्रतवारी, पिकांची पूर्णपणे माहिती मिळेल तुम्हाला. बटाटा, टोमॅटो, वांगी, दोडका, भाजीपाला अशी जी पिकं आहेत त्यांची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या ऍपमध्ये मिळू शकते. तुम्ही तसं सर्च करायला काय हरकत नाही. पूर्वी आपण पुस्तक घेऊन वाचत असे, परंतु आता सगळी जी माहिती आहे ती आता माहिती आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेली आहे, आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मोबाईल ही चैनीची वस्तू न राहता आता ती गरजेची वस्तू झालेली आहे. एवढा ज्ञानाचा आपल्याकडे प्रभाव जोरात चालू आहे, एकदम असा महासागर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी आपल्याला स्वतःला झोकून घेतलं पाहिजे आणि आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे. देशाच्या उत्पादनामध्ये खारीचा वाटा उचलला पाहिजे. देशाचा विकास व्हायला आणि आपल्या स्वतःचा विकास व्हायला फार वेळ लागणार आहे. तर ती ऍप्स कोणती कोणती आहेत ती मी आता तुम्हाला डिस्प्लेवर दाखवणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला सांगायचं महत्वाचं म्हणजे आपली युनिव्हर्सल अॅग्रो मीडियाची सर्व पुस्तके तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याची लिंक मी खाली देणारच आहे. तर त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये जाऊ शकता आणि प्रत्येक पिकाची तुम्ही माहिती घेऊ शकता. आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला उत्साह वाढेल आणि तुमच्यासाठी दर्जेदार असे व्हिडिओ मी बनवत जाईन. सबस्क्राईब करायला लोकांना तुम्ही सांगा, आणि जेवढे लाईक कराल तुम्ही तेवढे माझे व्हिडिओ वरती येतील आणि लोकांच्यापर्यंत दर्जेदार माहिती देण्याचा प्रयत्न करत राहीन. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी एवढं मोठं चॅनल उभा करू शकलो, तर त्याच्यासाठी सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आता व्हिडिओवर आपण कोणती कोणती ऍप्स आहेत तर ते पाहूया. धन्यवाद. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपल्या मोबाईलवरच आपल्याला हवामानाचा अंदाज, पिकांचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, परत मशागतीचे आंतरमशागत, नंतर पिकाची काढणी, त्याच्यानंतर पीक संरक्षण, पीक उत्पादन वाढवण्याच्या पद्धती, औषध फवारणी, परत बाजारभाव, या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या मोबाईलवरच पाहता येतात. त्यासाठी आपण प्रथम प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि जी उपयुक्त ॲप्स आहेत ॲप्स ओपन करायचे. गुगल प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर ॲग्रिकल्चर ॲप्स इन इंडिया असं टाईप करायचं. ॲग्रिकल्चर ॲप्स इन इंडिया. आता इथं मी सर्च केलेलं होतं त्यामुळे डायरेक्ट आलेलं आहे. तर ॲग्रिकल्चर ॲप्स इन इंडिया जर सर्च केलं तुम्ही तर अशा प्रकारचे सर्व ॲप्स येतात त्याच्यामध्ये. मग ॲग्रीगुरू म्हणून येते, त्यानंतर ॲग्रोस्टारवाल्यांचं आहे, नंतर इफको किसान, माय ॲग्रीगुरूचं आहे, परत ॲग्री सायन्स कृषी म्हणून आहे, ॲग्रो मेडिक्स ॲग्रिकल्चर ॲप आहे, तर तसं व्यवसायम म्हणून एक आहे, खेती किसानी म्हणून एक आहे, ॲग्रिक्वेस्ट, IBPS, GRF, SRF अशा प्रकारचे एक आहे. त्यानंतर व्यवसायम तेलुगू ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रोस्टारचं पण आहे, त्यानंतर क्रॉप इन्फो इंडिया म्हणून आहे, फसल ॲग्रिकल्चर ॲप म्हणून आहे, ॲग्रोवनचं आहे ॲप, खेती बडी की जानकारी अशा प्रकारचं एक ॲप आहे, BSC ॲग्री नोट्स पण आहेत, ॲग्रिकल्चर बिझनेसच्या वरती पण आहेत, त्यानंतर ॲग्री ॲप म्हणून आहे, ॲग्री मार्केट आहे, कृषी केंद्र ऑनलाईन ॲग्रिकल्चर म्हणून आहे, ॲग्रिकल्चर ऑल अबाउट म्हणून आहे, न पंता ॲग्रिकल्चर क्रॉप मॅनेजमेंट म्हणून पण आहे. त्यानंतर अशा सर्व प्रकारचे ॲप तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं. किसान सुविधा आहे, अन्नदाता आहे, कृषी विज्ञान आहे, ॲग्रिकल्चर स्टुडंटसाठी आहे, शेतकरी मासिकाचं आहे ॲप, ॲग्रिकल्चर एक्झाम फ्री म्हणून आहे. आता हे माय ॲग्रीगुरू म्हणून आहे, ते ओपन केल्यानंतर आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं आणि डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये भरपूर तुम्हाला माहिती मिळेल. याची रेटिंग आहे 4.2 आहे. 500,000
लोकांनी याला डाउनलोड केलेलं आहे, कसं बघायचं ते दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला तापमान, हवामान, ह्युमिडिटी, पावसाची शक्यता ह्या प्रकार सर्व प्रकारचं तुम्हाला पाहायला मिळतं. नंतर क्रॉप फार्मिंग कसं करायचं, पिकं उत्पादन कसं करायचं, सर्व प्रकारच्या पिकांची माहिती कशी बघायची ते तुम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर याच्यामध्ये दुसऱ्यांना शेअरिंग करू शकता किंवा या ॲपमध्ये फॉलो करू शकता, कुठल्या पिकावरची माहिती आहे तर त्या पिकावरची माहिती घेऊ शकता. तुम्ही प्रश्न विचारू शकता, हे व्हॉट्सअपच्या प्रकारे मेसेज करता येतात, तर अशा प्रकारचं हे मेसेजसुद्धा करता येतात. त्यानंतर पिकाचे काय रेट आहेत, सोयाबीनचे काय रेट आहेत, पिकांची तुम्हाला रेट पाहायला मिळतात. आता सोयाबीनचं चोटीला मधला काय रेट आहे, हिम्मतनगरमधलं काय आहे, भरूचमधला काय रेट आहे, मिनिमम रेट अँड मॅक्झिमम रेट. आता मिनिमम रेट आहे तो 5,000 आहे पर क्विंटल आणि मॅक्झिमम आहे ते 7,000 पर क्विंटल आहे. नंतर हिम्मतनगरमधलं आहे मिनिमम 4,500 पर क्विंटल आणि मॅक्झिमम आहे ते 6,000 पर क्विंटल. अशा प्रकारचं तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक शहरामध्ये रेट काय आहे ते बघू शकता. त्यानंतर हवामान, आर्द्रता, तापमान ह्या गोष्टी बघू शकता. परत रेट बघू शकता तुम्ही, राईस असेल, ओनियन असेल, ऊस, कांदा, भात ह्या पिकांचं रेट बघू शकता. शुगरकेनची माहिती पण मिळते तुम्हाला, शुगरकेन लावण्यापासून ते काढण्यापर्यंत सर्व माहिती तुम्हाला, मशिनरी, औषध फवारणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन अशा प्रकारची सर्व माहिती मिळते. व्यवसायविषयक आणि उत्पादन कसं करायचं त्याच्याविषयी माहिती मिळणार आणि ॲग्रिकल्चरच्या काही स्कीम असतात त्याच्याविषयी पण माहिती मिळेल तुम्हाला. तर अशा प्रकारचं हे ॲप आहे. दुसरं ॲप म्हणजे ह्या ॲपचे लोकांची प्रतिक्रिया आहे, व्हेरी गुड ॲप म्हणून आहे, अशा प्रकारच्या ॲप्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर दुसरं ॲग्रोस्टॉरचं आहे ॲप आहे. तर ॲग्रोस्टॉरच्या ॲपमध्ये आपण बघूया काय आहे. तर हे इन्स्टॉल केल्यानंतर 4.8 MB साईज आहे याची आणि रेटिंग 4.6 आहे. तर ह्याचं बघू आपण काय आहे याच्यामध्ये. कुठले प्रश्न विचारायचे काय, त्याची आपल्या पिकावर एखादा रोग आला किंवा काय प्रॉब्लेम आला तर त्याला कोणतं प्रश्न विचारायचं ते तुम्ही ह्या ॲपमध्ये विचारू शकता. ह्या अशा प्रकारचे ॲप आहे, पूर्णपणे मार्गदर्शन मिळणार तुम्हाला. त्यांचे व्हिडिओसुद्धा आहेत, पिकाला काय वापरायचं आणि त्याच्यावर कुठला रोग येतो त्याची पूर्ण माहिती मिळणार तुम्हाला. जे पीक काढणार त्या पिकाविषयी पूर्ण माहिती मिळणार, हवामान वगैरे त्याची संपूर्ण माहिती या ॲपमध्ये मिळणार. कुठलं औषध वापरायचं, कुठलं बियाणं वापरायचं त्याचीसुद्धा ह्याच्यामध्ये माहिती मिळणार तुम्हाला. दुसरं ॲप बघू आपण, इफ्को किसान म्हणून इफ्कोचं आहे. तर ह्याची साईज आहे 5.8 MB. तर हे इन्स्टॉल केल्यानंतर 4.2 ह्याचं रेटिंग आहे. याच्यामध्ये इफ्को किसान म्हणून वेदर मिळणार, भाजी मंडी, मार्केटचं माहिती मिळणार, फायनान्शियल सर्व्हिस, योजना, टेक्नॉलॉजी, न्यूज अँड जॉब्स आणि एक्सपर्टला तुम्ही सल्ला विचारू शकता. हवामान हे आज सगळ्या गोष्टी आहेत, बाजारभाव त्याच पद्धतीने आहे, माहिती घेऊ शकता तुम्ही सर्व प्रकारची. बाहेरशी कसं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्याची पण माहिती दिलेली आहे. सेलर, बायर ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. प्रोफाईल द्यायचं आहे आणि व्हिडिओ पण पाहायला मिळतील तुम्हाला, बरेचसे व्हिडिओ पण आहेत त्यांचे, तर ते पाहू शकता तुम्ही. त्यानंतर ॲग्री सायन्स कृषी म्हणून आहे. ॲग्री सायन्स कृषीमध्ये 4.4 MB साईजचं हे ॲप आहे. त्याच्यामध्ये 4.6 रेटिंग आहे ह्याचं. ह्याचं जे आहे ॲग्री सायन्स आहे, कल्टिवेशन वेटिंग ग्रो कसं करायचं ती माहिती दिलेली आहे. हे दुसऱ्या भाषेमध्ये पण आहे आणि हिंदी भाषेमध्ये पण आहे. समाचार, मंडी रेट, कृषी विज्ञान, किसान सफलगाथा, किसान चौपाल, ॲग्री सायन्स मॉल, ॲग्री सायन्स टी व्ही, 7/12 उतारा हे अशा प्रकारचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला रेट पण आहेत, माहिती मिळेल तुम्हाला कुठली फवारणी करायची किंवा काय. त्यानंतर अशा सर्व गोष्टी ह्या ॲपमध्ये सुद्धा आहेत. ॲग्रो मेडिक्स ॲग्रिकल्चर ॲप, याचं साईज आहे 3.4 MB. तर रेटिंग आहे 4.9, याचं रेटिंग चांगलं दिसतं आहे. तर हे डाउनलोड करून इन्स्टॉल करायला काय हरकत नाही. याच्यामध्ये बघू आपण ॲग्रो मेडिक्स म्हणून आहे. उत्पादन कसं वाढवायचं, अँटीबायोटिक्स कोणती फवारायची, बीज प्रक्रिया कोणती करायची, कीटकनाशक तणनाशक कोणती फवारायची त्याची माहिती दिलेली आहे. कोणतं पीक पाहिजे त्याचं शोधू शकता तुम्ही, त्या पिकाप्रमाणे तुम्हाला माहिती मिळू शकते. तणनाशक, कीटकनाशक अशा गोष्टी, रोग ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचं हे ॲप आहे, तर त्याची पण माहिती तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारची सर्व माहिती मिळेल हे ॲपमध्ये तुम्हाला. व्यवसायम आहे, हे तेलुगू ॲप आहे. तर ह्या तेलुगूमध्ये हिंदी पण भाषा आहे का बघू आपण. तर हे ह्याच्यामध्ये हिंदी भाषा काही दिसत नाही. खेतीबाडी 2.3 MB याची साईज आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर 4.1 रेटिंग आहे याचं. नंतर ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे, फवारणी वगैरे, पिकांविषयी माहिती दिलेली आहे, पिकांची कशी माहिती घ्यायची, काय घ्याय, खरीप, परत रब्बी आणि पिकांची पूर्ण माहिती कशाप्रकारे काय करायचं
ते दिलेलं आहे याच्यामध्ये, हे सुद्धा उपयुक्त ॲप दिसतं आहे, तर हे ॲपसुद्धा डाउनलोड करायला काय हरकत नाही. त्यानंतर हे ॲग्रीक्वेस्ट म्हणून आहे, ॲग्रीक्वेस्टमध्ये 9.5 MB आहे साईज, 4.4 रेटिंग आहे, टीमची माहिती दिलेली आहे, टीममध्ये कोणकोण आहेत ते. तर ॲग्रीक्वेस्ट साईन इन करावं लागेल, ईमेल टाकावा लागेल, पासवर्ड टाकावं लागेल. हे इंग्लिशमध्ये दिसतं आहे ॲप, तर हे इंग्लिशमध्येसुद्धा आता शेतकऱ्यांना वळावं लागेल, जे तरुण शेतकरी आहेत त्यांना इंग्लिशसुद्धा सुधारावी लागेल. हे व्यवसायम तेलुगू ॲप आहे, ॲग्रोस्टारचं बघितलं आहे आपण. क्रॉप इन्फो इंडिया साईज आहे ते 15 MB आहे, इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल, हे पण इंग्लिशमध्येच आहे ॲप. तर अशा प्रकारची ही सर्व माहिती आहे त्याच्यामध्ये, तर हे ॲप पण डाउनलोड करू शकता तुम्ही. फसल सलाह म्हणून आहे, तर याची साईज आहे 17 MB आहे, 4.5 रेटिंग आहे. हे इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्याच्यामध्ये. कृषी सल्ला, मौसम, मंडी भाव, ताजा खबर, नजदीक दुकान, आपकी आवाज, आई आमसे जुडी आहे, मुनाफा कसे कमी आहे, हमारे वेबसाइट, म्हणजे बरंच काही दिलेलं आहे याच्यामध्ये. हे सर्व पिकांची माहिती दिलेली आहेत, वेदर विषयी माहिती, पिकावर काय असर होणार आहे, काळजी काय घ्यायची, प्रिव्हेंटिव्ह म्हणून कुठली औषध फवारायची त्याच्याविषयी पण माहिती दिलेली आहेत, तापमान, आर्द्रता, बियाणं कुठनं घ्यायचं, खतं कुठनं घ्यायची, औषध कुठनं, कृषी यंत्र कुठं खरेदी करायची, याच्यावर सल्ला पण मिळणार तुम्हाला. तर ही सर्व अशा प्रकारचं ॲप आहे, हे पण अतिशय चांगलं उपयुक्त दिसतंय. तर हे सुद्धा डाउनलोड करायला हरकत नाही. नंतर ॲग्रोवनचं ॲप आहे, ॲग्रोवनचं 9.8 MB साईज आहे आणि 4.5 त्याचं रेटिंग आहे. हे इन्स्टॉल करायला काय हरकत नाही. तर ॲग्रोवनच्या पेपरनं लोकांची सेवा केलेली आहे, अतिशय चांगलं काम करत असतो जी माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये हे मराठीमध्ये आहे ॲप. नगदी पिके, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबियांची पिके, ॲग्रोवनचे इव्हेंट काय असतात, फोटो गॅलरी, व्हिडिओ गॅलरी, व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील तुम्हाला. तर अशा प्रकारचं हे ॲप आहे, तर हे सुद्धा मी डाउनलोड करायला काय हरकत नाही. खेती बाडी की जानकारी इतर ॲपप्रमाणेच आहे, 2.9 MB साईज आहे आणि 4.3 रेटिंग आहे. तर ह्याच्यामध्ये माहिती बघू आपण काय आहे नेमकी. माहिती दिलेली आहे, कांद्याची आहे, बटाट्याची आहे, भेंडीची आहे, अशा सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे त्यांनी. केळीची माहिती दिलेली आहे, अशा सर्व प्रकारच्या पिकांची माहिती दिलेली आहे आणि हे सविस्तर दिसतं आहे आपल्याला. तर त्याचासुद्धा फायदा घ्यायला काय हरकत नाही. BSC ॲग्री नोट्स याची साईज आहे 5.9 MB, हे इन्स्टॉल करायला काय हरकत नाही, 4.5 याचं रेटिंग आहे. तर हे अशा प्रकारचं आहे, हे बघा हे सगळे टॉपिक दिलेले आहेत. बुक्स BSC ॲग्रीची बुक्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर ॲग्री इंजिनिअरिंगची बुक्स दिलेली आहेत. तर अशा प्रकारचं हे ॲप आहे. ॲग्री बिझनेस 1.6 MB याची साईज आहे, 4.2 MB याचं रेटिंग आहे. ॲग्रिकल्चर बिझनेस च्या संबंधित संपूर्ण माहिती मिळणार ह्या ॲपमध्ये. आता हे जे बरेचसे ॲप आहेत, तर ती हवामान, वेदर, तुम्हाला मार्केट, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ही ॲप्स डाउनलोड करायला काय हरकत नाही. आपल्या ज्ञानात भर पडली पाहिजे, तर त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. प्रत्येक शेतकऱ्याचा विकास व्हावा आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ व्हावी. धन्यवाद.